नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब कीजिए और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई उरण पनवेल और लोनावला मावल के ताजा तरीन खबरें। आपण आता बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंदोलक जमलेले आहेत। आपण अगदी स्पॉटवर आहोत ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे। प्रशासनाने जागा निश्चित करून दिलेली आहे। आपल्या त्या जागेवरच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरजी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आता लोकांचा ओघ सुरू आहे। लोकांना खूप म्हणजे शिडकोच्या अगदी 2 ते 3 किलोमीटरच्या अंतराच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारे परवानगी नाकारण्यात आलेली आहे। तुम्हाला अगदी लांबवर ठेवण्यात आलेलं आहे। किती लोक जमतील, कशा प्रकारची उपाययोजना आहे? आज 24 तारीख दिवा पाटील साहेबांचा स्मृतिदिन आहे। आजचा दिवस आम्ही लिहून टाकला दिवा पाटील साहेबांच्या नावाने। किती लांब नेतील, कधीपर्यंत नेतील, रोज नेतील का? म्हणजे आज ठीक आहे, आज शांततामय मार्गाने आम्ही आलोय म्हणून आम्ही ठीक आहे। आम्हाला वाटतंय की आम्ही एकत्र जमलं पाहिजे। कोविडची स्थिती आम्हालाही मान्य आहे आणि म्हणून सिडको भवनाच्या दिशेला आम्ही हिंसात्मक पद्धतीने जाऊ नये म्हणून केलंय। आज आमचा निर्धार आहे, एकही जण एकही दगड उचलणार नाही, काही चुकीची कृती करणार नाही। शेजारचा करत असेल त्याला पोलिसांच्या ताब्यात देईल। आम्हाला आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय। पोलिसांना एवढीच विनंती आहे की कुठेही या ठिकाणी त्रास देऊ नका, दिलेलं नाही तसं आज सिडको भवनाकडे जाऊ नये, घेराव आम्ही घालू नये। या दृष्टिकोनातून त्यांचं जे काही असेल ते आम्ही ऐकायला तयार आहोत, पण आम्ही मग आता इथं जिथं थांबू आम्ही सगळ्या लोकांशी चर्चा करू पुढच्या आंदोलनाची कृती ठरवू। पहिलं आंदोलन 10 तारखेला यातून दोन्ही आंदोलनातून आणि दोन्ही मीटिंग मधून तोडगा निघाला नाही तर तिसरं असं आहे की आम्ही काही बंदुका बिंदुका घेऊन काही सिडकोवरतीच आणि शासनावर चालून जाणार नाही। पण शासनाची व्यवस्था अशी जॅम करू की शासनाला स्वतःहून या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या पायाशी यावं लागेल। शासनाची व्यवस्था जाम करू असं म्हणणं आहे प्रशांत ठाकूर यांचं। आणि बघा तसं माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमलेले आहेत आणि झेंडे हातामध्ये घेतलेले आहेत। ज्या पद्धतीनं आपल्यासोबत बाळासाहेब पाटील आहेत, बाळासाहेब पाटील आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, ते आपण त्यांनाही विचारणार आहोत किती लोक जमण्याची शक्यता आहे आणि कशा प्रकारचं आंदोलन आहे। आता आपणच हे ते चित्र बघताय की आकडा मोजण्यात येणार नाही इतकी असंख्य संख्येने लोक येत आहेत। प्रचंड रस्त्याला गर्दी आहे। जरी प्रशासनाने कितीही आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला आणि शासनाने दाबण्याचा प्रयत्न केला तरी कोणीही दबलेलं नाही। उलट आणखी बाउन्सून वरती आले आणि प्रत्येक जण या ठिकाणी गर्दी करून येतोय। थोड्या थोड्या तुम्हाला इथं चित्र दिसेल की लाखोच्या संख्येची गर्दी तुमच्या नजरेसमोर असेल। ज्या आंदोलनाच्या दिशेने आपण चाललेलो आहात, ज्या आंदोलनासाठी आपण आता इथे पुढाकार घेत आहात, तशाच प्रकारचा पुढाकार येत्या काळामध्ये स्टेट गव्हर्नमेंट मधून सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेल्या प्रस्तावावर नाकारण्यासाठी किंवा दिवा पाटलांचं नाव वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सेंट्रल कडे जाणार आहात तुम्ही एक मोठे नेते म्हणून? 100% हा जो विषय आहे की दिवा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी विमानतळाला द्यावं, यासाठी हे आंदोलन केंद्रापर्यंत आम्हाला जावं लागलं तरी चालेल, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू आणि इथे फक्त दिवा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला दिलं जाईल। प्रशासन पूर्णपणे शासन पूर्णपणे तुमच्या दिवा पाटलांच्या नावाला नाकारते, दिवा पाटील बाळासाहेबांच्या नावाला ठाम आहे। तुम्हाला काय वाटतंय, हा उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील असल्यामुळे हा थोडासा विषय वेगळ्याकडे नेण्यात आलेला आहे तुम्हाला असं वाटतं? खऱ्या अर्थानं तुम्ही हे चित्र पहिल्यापासून बघितलं की जेव्हा हा ठराव सिडकोकडून शासनानं किंवा मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे थ्रू घेतला गेला तेव्हा कोणी घेतला हा ठराव, की जेव्हा सिडकोत अजूनही लोकप्रतिनिधी कोणी बसलेला नसताना सिडकोच्या काय जे पदसिद्ध त्याच्यामध्ये बसलेले असतात त्या लोकांनी तो ठराव घेतला गेला। ठराव घेतला असं म्हणतात, तो ठराव विधीभवनाकडे विधानसभेकडे गेला असं म्हणतात, पण कोणाला कुठं चित्र दिसतच नाही आहे। तरीसुद्धा त्यांनी कितीही असे ठराव घेतले तरीसुद्धा, आणि मला एक सांगा, शिव वडापावाला छत्रपतींचं नाव द्यायचं एवढ्याशा छोट्या शिव थाळीला छत्रपतींचं नाव आणि विमानतळाला आपल्या वडिलांचं नाव, किती चुकीचं वाटतंय हा चित्र। स्वतः बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळाला हिंदू रंजन सम्राट जर असते तर ते सुद्धा स्वतः बोलले असते की दिवी पाटील साहेब हा सच्चा कार्यकर्ता आहे। त्यांनी या ठिकाणी प्रचंड मोठं आंदोलन केलं, फक्त हा भूमिपुत्रांसाठी लिमिटेड राहिलेला दिवा पाटील साहेबांचा नेता नाही। संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, बेळगावचं आंदोलन असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, यासारख्या अनेक 1894 भूमी अधिनियम कायदा बदलणारा कोण नेता असेल तर फक्त दिवा पाटील साहेब। त्यामुळे त्यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असं स्वतः स्वर्गीय बाळासाहेब असते तर ते बोलले असते। त्यामुळे उद्धवजींनी असा कुठेतरी चुकीचा पायंडा पाडू नये आणि त्यांनी आत्तासुद्धा वेळ गेलेली नाही,
पुढच्या स्टेप घ्यायच्या अगोदर त्यांनी सन्मानाने दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी सपोर्ट करावा. सर मला एक सांगा, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय की छत्रपती शिवाजी छत्रपतींच्या नावाचा वापर कुठेही केला जातो, भारतीय जनता पार्टीची नक्की भूमिका काय? कारण प्रवीण दरेकरांनी परवानगी स्टेटमेंट देताना सांगितलं की आमची मुख्य भूमिका आमची नाही आहे, आमची छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसेल. प्रवीण दरेकरांचं असं तुमचं म्हणजे नेत्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही स्थानिक भूमिपुत्र इथे रस्त्यावर भूमिपुत्र दिवा पाटलांच्या नावासाठी उतरला, नक्की जनतेने काय तुम्ही समजावं? नाही जनतेने काय नाही, तुम्ही दरेकर साहेबांचं जर का बाईट जर ऐकली नीटपणे ऐका, त्यांनी असं कुठंच म्हटलं नाही की आम्ही भाजपाचा आमचा काही संबंध नाही असा विषय नाही. भारतीय जनता पार्टी तिथं उतरले, आमचे स्थानिक आमदार पण त्याचं नेतृत्व करतायत. या शब्दात मी दरेकर साहेबांची सगळं ते बाईट ऐकलेली आहे, त्यामुळे असं कुठंच म्हटलं नाही की छत्रपतीचं नाव छत्रपतींचा नावाचा विषय हा नंतर आहे. छत्रपतींच्या नावाला कोणीच विरोध करू शकत नाही, ते एक सगळ्या महाराष्ट्राचं नाही देशाचं नाही अख्ख्या जगाचं दैवत आहे. आम्ही हिंदुहृदय सम्राटांचं ते सुद्धा सगळ्यांचं हिंदुत्वाचं दैवत आहे, पण दिवा पाटील साहेबांचं इथं कार्य महान असल्यामुळं भारतीय जनता पार्टी ही याच्यामध्ये सपोर्ट येणार आहे, यात उतरलेली आहे आणि शेवटपर्यंत उतरणार. दरेकर साहेबांनी असं कुठंही संदिग्ध म्हटलं नाही की तो आमचा विषय नाही. राज्य सरकारने आता जर समजा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला आणि सेंट्रलकडे पाठवला, सेंट्रलकडे तुम्ही पाठपुरावा करूनही सेंट्रलनेही प्रस्ताव जर तुम्ही मंजूर केला, कारण स्टेटच्या कुठल्याही प्रस्तावाला सेंट्रल शक्यतो नाकारत नाही आहे अशा प्रकारचा समजा प्रस्ताव झाला, तर ही आंदोलनं थांबणार आहेत कुठपर्यंत? आहे प्रकार हे बघा, ह्या जर तरच्या गोष्टीवरती आपण जाण्यात काय अर्थ नाही आहे. ही जी आपण सुरुवात केली, हे दिवा पाटील साहेबांनी संघर्षात दिलेलं आपल्याला हे देणं आहे. तो सॅक्रिफाय 84 पासून म्हणजे सिडको 70 आल्यापासूनचे विषय दिवा पाटलांचे आपण सगळ्यांनी बघितले, मी त्याचा साक्षीदार आहे. मी भाग्यवान आहे की दिवा पाटील साहेबांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली, अनेक आंदोलनात मी त्यांच्या बाजूला त्यांच्याबरोबर काम करायला मला त्यातलं भाग्य मला मिळालं आहे. त्यामुळे त्यांचा नेतृत्व हा आज पेटलेला जो तरुण दिसतोय सगळा, तो दिवा पाटलींचा केलेला संघर्ष तेच आमच्यात सगळं उतरलं आहे. त्यामुळं इथे कुठे विधानसभा आणि कुठे काय हे काय करतील, विधानसभेसुद्धा आमचा विरोधात असणार आहे, केंद्राकडे आमचा पाठपुरावा असणार आहे, आणि हे सगळं जे आम्ही उतरलो आहे ते फक्त कुठेतरी भारतीय जनता पार्टी म्हणून त्या विषयाने. आम्ही या भूमिपुत्रांचा संघर्ष दिवापाटील संघर्ष सगळ्यांनी बघितला आहे, आणि हे दिवा पाटील फक्त इथल्यापुरते मर्यादित नाही, मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे दिवा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी आम्ही केंद्रापर्यंतची लढाई आमची चालू राहणार. नाव देईपर्यंत हे आंदोलन असं ठेवत राहील, नाव देईपर्यंत हे आंदोलन चालू राहील. जोपर्यंत नाव देत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशा प्रकारे चालू राहील. मोठ्या प्रमाणामध्ये प्रशांत ठाकूर यांच्याशी आपण संपर्क केला आणि आंदोलक आता मात्र पेटून उठलाय, जोपर्यंत दिवा नाही तोपर्यंत आंदोलन समाप्त नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सिवर याचारीसह प्रमोद पाटील, नवी मुंबई आवाज, बेलापूर.